सततच्या मुसळधार पावसामुळे ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील औधाबुद्रुक या गावाचा संपर्क 2 दिवसांपासून तुटला आहे. शासन प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व 2006 मध्ये नदीच्या बांधावरती 3 फूट उंचीचा पूल बांधल्यामुळे औधाबुद्रुक नागरिकांच्या डोक्याला ताण निर्माण झाला आहे. भविष्यामध्ये येणारी निवडणूक जिल्हा परिषद अथवा विधानसभा या लोकसभा निवडणूक असो, या निवडणुकीवर औधाबुद्रुक येथील संपूर्ण गावातील नागरिक बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत असे मत गावकऱ्यांच्या आवाजातून दिसून येत आहे. पाहूया शासन प्रशासन यांच्यावरती काय निर्णय घेणार आहेत. माझं नाव हरिभो काशीराम इंगळे, राहणार औधाबुद्रुक. जर आमचा जर पूल नाही झाला, शासनाला आम्ही अशी विनंती करतो, आमचा जर नाही पूल झाला तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, लोकसभा असो, त्यानुसार आम्ही बहिष्कार टाकू असं म्हणणं तिसऱ्या गावकऱ्याचं माझं मत आहे. माझं निंबाजी गोपाळ इंगळे, औधाबुद्रुक. हे आमच्या पुलाचं काम 2006 मध्ये झालेलं आहे. पूर आला म्हणजे अडचण होते. गावातील व्यक्ती अरे किराणा जाता येत नाही, बीमार पडतो, डिलिव्हरी काम आहे. हे काम जर नाही झालं पुलाचं तर आम्ही सर्व गाव म्हणून निवडणुकीवर बहिष्कार टाकू. कोणती बी निवडणूक असो, जिल्हा परिषद असो या खासदारकीची असो, आम्ही वोटिंग करणार नाही अशी अजून आता काटे लोकांनी सल्ला करून. MCN न्यूज करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा.